नंतर राज्यपाल नेमकं काय सांगतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे पण आपण बघतोय की या संपूर्ण वादाच्या नंतर आता आज एकच रणकंदन पाहायला मिळालं विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये हा सगळा गोंधळ सुरुवातीला झाला त्यानंतर तालिका अध्यक्षांच्या चेंबरमध्ये याबद्दलचा सगळा गोंधळ झाला दरम्यान संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केलेला आहे भाजपच्या आमदारांवरती या सगळ्याबद्दल आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी प्रणाली कापसे आहेतच प्रणाली आरोप हा होतोय सत्ताधाऱ्यांकडून की शिवीगाळ करण्यात आली कुठंतरी वर्तन घडलं आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा जारी करण्यात आलेला आहे याबद्दल या आमदारांचं नेमकं काय म्हणणं आहे व्हिडिओमध्ये कुठेही शिविगाळ केला असल्याचं दिसून येत नाही गोंधळ झाल्याचं दिसून येत आहे जो आरोप केला जातो आहे शिवीगाळ करण्याचा जो स्वतः अध्यक्षांनी या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितला त्या पद्धतीची घटना घडलीच नाही असं भाजपच्या आमदारांचं म्हणणं आहे शिवीगाळ हा भाजपच्या कुठल्याही आमदाराच्या वतीनं झालेला नाही असं सांगण्यात येत आहे शिवसेनेचा एक आमदार त्या ठिकाणी आलेला होता भाजपचे जे सगळे लोक तिथे गेलेले होते आमदार तिथे गेले होते त्यापैकी शिवसेनेचे आमदार आणि भाजपचे आमदार हे एकमेकांच्या समोर जेव्हा टाकले होते तेव्हा त्या दोघांनाही एकमेकांपासून वेगळं करण्यात आलं तिथे कुठल्याही पद्धतीची बाचाबाची होऊ न देण्याचा प्रयत्न केला गेला सगळ्यांची माफी मागितली गेली गळाभेट झाली आणि त्यानंतर हे आमदारांना निलंबित करण्याचं कटकारस्थान रचलं गेलं असं भाजपचं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की भाजपच्या एकाही आमदाराने अध्यक्षांना शिवीगाळ केलेला नाही जो शिवीगाळ झालेला आहे तो दुसऱ्याच कुणीतरी केलेला आहे असं सांगण्यात येतं त्यात भाजपच्या आमदारांचा काही संबंध नाही असंच विरोधी पक्षाच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जात आहे इतकंच नाही तर चार आमदार असे आहेत जे हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला त्या, त्या दालनातही नव्हते आणि सभागृहातही नव्हते तरीही त्यांचं नाव या निलंबनामध्ये टाकण्यात आलेलं आहे बारा आमदारांचा मुद्दा जोपर्यंत राज्यपाल पूर्ण करत नाही तोपर्यंत बारा आमदारांचा जाणीवपूर्वक निलंबन केलं अशी सुद्धा चर्चा जी आहे ती विरोधकांच्या वर्तुळामध्ये रंगलेली आहे प्रणाली असा सुद्धा आरोप केला जातोय की बा आता जेव्हा या बारा आमदारांचं निलंबन झालं त्यानंतर संख्याबळ कुठेतरी भाजपचं कमी होईल विरोधकांचं संख्याबळ कमी होईल आणि त्याचा सरकारला फायदा होईल कसा तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो असा आरोप केला जातोय पण वस्तुत विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेत असताना या बारा मत अधिकर असेल नसेल? या मतदानाचा अधिकार असेल हा प्रश्न जेव्हा विरोधी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विचारला त्यावेळेला त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुळात कायद्यामध्ये अशी तरतूद नाही की अशा पद्धतीनं काही आमदारांचं निलंबन करून संख्याबळ स्वतःला हवं तसं मिळवून त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होऊ शकेल असा नियमच नाही दुसरा मुद्दा असा की जर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावायचीच असेल तर त्यासाठी अठ्ठेचाळीस तास आधी पूर्वकल्पना द्यावी लागते ते तसं पत्र राज्यपालांना द्यावं लागतं आणि राज्यपालांनी तारीख नक्की केली की मग विधानसभा अध्यक्षांची निवड होते तोपर्यंत हे शक्य नाही अशा पद्धतीची भावना जी आहे ती व्यक्त केलेले विरोधी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळेच कदाचित राज्यपालांकडे असा प्रस्ताव जरी आला तरी राज्यपालांनी तो फेटाळून लावावा किंवा जे कारण देऊन आम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ शकत नाही असं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते तेच कारण दाखवत राज्यपालांनी निवडणूक होऊ देऊ नये अशा पद्धतीची मागणी कदाचित भाजपचे आमदार करणार असतील आणि त्यासाठी म्हणूनच त्यांनी राजभवनाकडे धाव घेतलेली असावी प्रणाली आता या आमदारांचं केवळ या अधिवेशनापुरतं निलंबन झालेलं नाहीये तर हे निलंबन झालंय पुढच्या एक वर्षासाठी एक वर्षाच्या काळामध्ये जवळपास तीन अधिवेशन पार पडत असतात मग या तीन अधिवेशनामध्ये सरकारकडे वेळ आहे विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा जर एक वर्षासाठी यांना विधानभवनाच्या परिसरात यायचीच परवानगी नसेल तर मग नेमका काय पेच निर्माण होऊ शकतो सरकारकडे ती एक संधी आहे का या बारा आमदारांच्या अनुपस्थितीमध्ये ते संख्याबळ सिद्ध करण्याचा आणि आपला अध्यक्ष निवडून आणण्याचा अगदी खरं आहे तशा पद्धतीची रणनीतीच कदाचित हे बारा आमदारांना निलंबित करताना आखण्यात आलेली असावी जसं तुम्ही सांगितलं की तीन अधिवेशनं या दरम्यानच्या काळात होतील एक पावसाळी अधिवेशन त्यानंतर पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्यानंतरचं समजा जर ते अधिवेशन आजच्या तारखेच्या आधी झालं तर पावसाळी अधिवेशन अशी अधिवेशन तीन अधिवेशनं जी ती दरम्यानच्या कालावधीमध्ये होऊ शकतात आणि म्हणूनच कदाचित या बारा जणांचं निलंबन करण्यात आलं आहे दरम्यान जर अध्यक्षपदांची निवडणूक जी आहे ती जर झाली दरम्यानच्या काळामध्ये तर या बारा आमदारांना नक्कीच मतदानाचा अधिकार राहणार नाही कारण त्यांचं निलंबन झालेलं आहे त्यांना जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये परीशा सुद्धा उपस्थित राहण्याची मुभा जी आहे ती नाही आहे त्यामुळं त्यांना मतदान करता येणार नाही आणि त्याचा फायदा कदाचित उचलला जाऊ शकतो पण मी जसं सांगितलं की विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यायची किंवा नाही किंवा कुठल्या तारखेला घ्यायची हा अधिकार सुद्धा राज्यपालांना हट्टह केला गेला तर कदाचित मग तशीच भूमिका राज्यपालांकडून सुद्धा केली जाऊ शकेल यात काही शंका नाही आणि तसंच कदाचित घडताना येत्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकेल प्रणाली अशी सुद्धा खर तर कुणीही सत्ताधारी किंवा विरोधकांच्या महत्वाच्या नेत्यांकडून अशा प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाही पण सोशल मीडियावरती सध्या एक जोरदार चर्चा सुरू आहे सरकार समर्थक जे लोक आहेत ते सातत्यानं आहेत की जोपर्यंत आता आमच्या पंधरा बारा आमदारांचा राज्यपालांकडून निर्णय होत नाही तोपर्यंत हे बारा आमदार त्यांचा निर्णय होणार नाही एक प्रकारे हा रंगसुद्धा याला आहे की केवळ ही सोशल मीडियावरची चर्चा आहे नाही ही चर्चा केवळ सोशल मीडियावरची नाही तर आज विधानभवनामध्ये सुद्धा ही चर्चा रंगली होती कारण जो काही बेबनाव किंवा जी काही वादावादी झाली त्याच्यामध्ये भाजपचे केवळ पाच ते सहा आमदार जे आहेत ते समोर दिसत होते आणि तरीसुद्धा मोजून बारा आमदारांना यामध्ये निलंबित करण्यात आले ज्यापैकी चार हे घटनास्थळी उपस्थित सुद्धा नव्हते असं भाजपचं म्हणणं आहे तरीसुद्धा जर मोजून बारा जणांना निलंबित करण्यात आलेला असेल तर हा बारा बारा असा आकड्यांचा खेळ चालला आहे असं म्हटलं जात आहे सोबत त्याचा फायदा विधानसभा अध्यक्षपदांची निवडणूक जर झाली तर तो होईलच परंतु जोपर्यंत तुम्ही आमचे बारा करत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बारांना निलंबित ठेवतो अशा पद्धतीची जी चर्चा जी आहे ती सुरू आहे परंतु या बारा आमदारांच्या निलंबनाचा कालावधी जो आहे तो एक वर्षापुरता मर्यादित आहे परंतु राज्यपालांकडे ज्या बारा आमदारांच्या नियुक्त्या आहेत त्या त्यांना वाटेल तितक्या कालावधीसाठी सुद्धा रखडून ठेवू शकतात त्यामुळे यावेळेला बॉल जो आहे तो पुन्हा एकदा राज्यपालांच्या कोर्टात आहे तो कोणाकडे टोलवायचा आहे हे त्यांच्या हातात आहे आणि म्हणूनच आज आपलं गारहाणं या वडीलधाऱ्या माणसाकडे सांगण्यासाठी म्हणून भाजपचे हे बारा आमदार या ठिकाणी आलेले प्रणाली बारा खडीवरून आता खडाखडी सुरू झालेली आहे खडाजंगी सुद्धा रंगलेली आहे अशावेळी एका बाजूला भाजपकडून सातत्यानं एक दावा केला जात होता किंवा तसे स्टेटमेंट येत होते संकेत मिळत होते की हे सरकार कोसळणार आहे आंतरविरोधानं का होईना पण हे सरकार कोसळणार आहे काहीतरी शिस्त आहे ऑपरेशन कमळ अशा वेगवेगळ्या चर्चा सातत्यानं समोर येत होत्या मग आता या चर्चांचं नेमकं काय करायचं कारण जिथं एक एक सदस्य सुद्धा अशा अग्निपरीक्षेच्या काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकतो सरकार घालवायचं किंवा नाही याच्याबद्दलचा निर्णय एक एक सदस्य घेऊ शकतो अशा वेळी आता ह्या बारा आमदारांचं निलंबन विरोधी पक्षांच्या स्वप्नावरती पाणी आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय बघूया या संदर्भातले तांत्रिक आणि कायदेशीर बाजू नेमक्या काय आहे त्या सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं असेल पण तुर्तास धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान आज तालिका अध्यक्ष म्हणून बसलेल्या भास्कर जाधव हो। यांच्या समोर हा सगळा प्रचंड गोंधळ झाला त्यानंतर त्यांच्या त्यांच्या दालनामध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेचे आमदार एकमेकांवर धावून गेले तिथं गोंधळ झाला त्यानंतर त्यांनी काय नेमकं म्हटलेल्या पत्रकारांशी संवाद साधून सा विरोधकांवर त्यांनी कसा हल्ला केलाय सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन सुद्धा केलं बघूया ते नेमकं काय म्हणाले विधानसभेचे तालिका संबोधे आता सोबत आहेत भास्कर साहेब आज विधानसभेत जे काय घडलं हो सा। ते आधी कधी घडलं नव्हतं बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं भाजपचं काय सांगायला प्रतिक्रिया आणि जे काय आमदारांचं निलंबन केले गेलं त्यांनी आक्षेप घेतला की शिवसेनेच्या आमदारांवरून का कारवाई केली गेली नाही असं आहे की विधानसभेमध्ये असला असला अद्य प्रकार यापूर्वी कधी घडला नव्हता ही गोष्ट खरीच आहे ते म्हणतात ते परंतु आमदारांना सस्पेंड केलं नव्हतं असं कधी घडलं नव्हतं नाही ते बऱ्याच वेळा घडतं घडतच असतं परंतु त्यांनी जो प्रकार केला असा कधीच घडलेला नव्हता ही गोष्ट खरी आहे पण ज्या बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्यांच्यावर जी कारवाई करण्यात एक वर्षाची कारवाई करण्यात ती जास्त आहे असं देखील म्हणणं आहे याबाबत सरकार काय तो विचार करेल मी नाही परंतु शिवसेनेच्या आमदारांवरती कुठली कारवाई केली गेली नाही फक्त भाजपच्या आमदारांवर कारवाई केली गेली जे ज्यांनी ज्यांनी जे चुकीचं केलेलं आहे ज्यांनी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये गोंधळ घातला ज्यांनी सभागृहामध्ये राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला ज्यांनी अध्यक्षांच्या समोरच्या सभागृहामध्ये माईक खेचून नेला त्यांच्यावरच होणार फुटेज आहे ते सगळ्यांकडे आलेलं आहे सांगितलेला आहे त्यांनी सर्वांनी मला फार मोठी घणेरडी शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला आई बहिणीवरून आणि अक्षरशः मला त्यांनी माझ्या अंगावर सगळे चाल करून आले काही घडलं व्हिडिओ विनायक सह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई तेव्हा तालिका अध्यक्ष असं म्हणत आहेत की आपल्याला अरवाचचे भाषेत शिविगाळ करण्यात आली विरोधक म्हणत आहेत की आम्ही मात्र अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची शिविगाळ केलेली नाही आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत पण जे आमदार भेटायला गेले होते राज्यपालांना ते आता राज्यपालांची भेट घेऊन बाहेर आलेत बघूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे भाजपच्या बारा आमदारांचं आज निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर या आमदारांनी आपली कैफियत मांडण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं दार ठोठावलं आपली कैफियत मांडण्यासाठी हे तिथं पोहोचले राज्यपालांची त्यांनी भेट घेतली त्यानंतर आता हे पत्रकारांशी संवाद साधताय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आपलं गाराणं मांडल्यानंतर त्यांना निवेदन दिल्याच्या नंतर आता या बारा निलंबित आमदारांची ही पत्रकार परिषद होती है। आज प्रचंड रणकंदन विधानसभेत झालेलं पाहायला मिळालं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपनं अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि सरकारला त्यांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला तिथं सुद्धा सरकार, सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये प्रचंड मोठी खडाजंगी झाली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सर्व प्रकार रचला गेला षडयंत्र केलं गेलं आणि जे घडलंच नाही अशा गोष्टींचं भूत उभं करून भारतीय जनता पक्षाच्या आम्हा सगळ्या न आमदारांना निलंबित करण्याचं षडयंत्र सरकारने केलं याचं सत्य कथन माननीय राज्यपाल महोदयांना भेटून आम्ही सगळ्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी मान्य राज्यपालांसमोर ठेवलं आम्ही माननीय राज्यपालांना विनंती केली की जे काही आरोप आणि ज्या आरोपावर आमचं निलंबन केलं गेलं त्याचा अहवाल राज्यपाल महोदयांनी मागवावा आणि त्या अहवालाला बघितल्यानंतर आमच्या निवेदनावर आणि आमच्या निलंबनावर आणि या संबंधित सर्व विषयावर उचित कार्यवाही माननीय राज्यपाल महोदयांनी करावी माननीय राज्यपाल महोदयांनी जवळजवळ पस्तीस मिनटं आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं काही प्रतिप्रश्न विचारून सुद्धा सगळ्या बाजू समजावून घेतल्या आणि कायदेशीर प्रक्रिया करून उचित निर्णय करू अशी ग्वाही आम्हाला त्या ठिकाणी दिली पुन्हा एकदा आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो सभागृहात तर नाहीच आणि दालनात तर मुळीच नाही भाजपच्या कुठल्याही सन्माननीय सदस्याने कुठलाही अपशब्दही उच्चारला नाही तरी जी कारवाई केली ती एकतर्फा केली आहे आम्हाला आमचं म्हणणं मांडायला दिलेलं नाही जे काही सोशल मीडियातना पसरवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत त्या व्हिडिओ क्लिप सुद्धा कुठल्याही शहाण्या माणसाने बघितलं तर लक्षात येईल की त्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्यामुळे तालिकेवर बसणाऱ्या सन्माननीय सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा अपमर्द होईल अशी कुठलीही गोष्ट पुराव्यांशी सांगू शकत नाही आणि म्हणून केवळ एकतर्फा असत्य गोष्टींवर रचून लोकशाही मूल्यांची आज प्रेत यात्रा या ठाकरे सरकारने काढलेली आम्ही पाहिले आहे आणि म्हणून या मुस्कट दाबीला काही आम्ही घाबरणारे नाही आहोत ज्या ओबीसी राजकीय आरक्षणाची लढाई आम्ही लढतो आहोत त्याला अजून गती या अशा प्रकारे असत्य पसरण्याने मिळेल आम्ही जनतेत अजून गतीने जाऊ आकडा सुद्धा बारा काढण्यासाठी बराच वेळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या सन्माननीय नेत्यांनी घेतलेला दिसतोय मी चुकत नसेल तर जवळजवळ एक तास चर्चा करून हा बाराचा आकडा पूर्ण करण्यामागचं कारण काय हे गेल। काई ही काई सुद्धा त्यांना स्पष्ट करावं लागेल काही सन्माननीय सदस्य तर सभागृहात पिठासीन अधिकाराच्या इथेही गेले नव्हते जे निलंबित केले गेलेत आणि काही तर त्या दालनात सुद्धा गेले नव्हते तरी त्यांना निलंबित केले गेलेलं आहे आणि म्हणून ही एकतर्फा कारवाई मुस्कटदाबी आहे ही लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा ठाकरे सरकारने काढली आहे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि माननीय राज्यपालांसमोर सत्य कथन केल्यानंतर उचित कारवाई करण्याच्या त्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी आहोत कुठे जी एक मिनिट आज सभागृहामध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैव आहे कारण सभागृहामध्ये जो अतिशय जिव्हाळ्याचा विषय ओबीसींचा आहे त्या विषयामध्ये ठराव मांडण्यात आला होता अन साहजिकच आहे की तो ठराव जो आहे त्या ठरावावर आम्ही ओबीसी जे आमदार आहेत किंवा ओबीसी नेते आहेत त्यांना त्याच्यावर ते बोलायचं होतं माननीय भुजबळ साहेबांनी ठराव मांडल्यानंतर एकतर्फी खोटं बोलण्याचं रेकॉर्ड करून चुकीच्या गोष्टी ह्या सभागृहाच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी त्या विषयावर बोलावं आणि हे कसं खोटं आहे ते बोलणार होते परंतु विरोधी पक्ष नेत्यांना आम्हालासुद्धा एक शब्दही त्यावर बोलू दिला नाही आणि मग साहजिकच आहे की आमच्यामध्ये आक्रमकता येणार आहे कारण यांचं जेव्हापासून ओबीसीचं आरक्षण रद्द झालं त्या दिवसापासून यांचं रोज सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत खोटं बोलायचं आणि केंद्रावर ढकलायचं एवढा एकच कार्यक्रम यांचा सातत्यानं चालू आहे आणि म्हणून आमच्यालाही माहीत होतं की अकॅडमिक चर्चा व्हायला पाहिजे सभागृहात जर भुजबळ साहेब काही बोलतायत काही आहेत काही पत्र आहेत तर त्या पत्रात सत्यता किती त्यांच्या मांडण्यात बोलण्यात खरेपणा की खोटेपणा त्याच्यावरही आम्हाला बोलायचं होतं कारण शेवटी अकॅडमिक चर्चा झाली तर ओबीसीना न्याय मिळेल परंतु आम्हाला याच्यातून दिसत आहे की आम्हाला निलंबित करून ओबीसी समाजाला न्याय मिळू द्यायचा नाही हे षडयंत्र करून त्यांनी निलंबित केलेलं आहे आणि त्यामागचा आम्हाला डाव असा दिसतो आहे की दोन हजार बावीसच्या फेब्रुवारीपर्यंत या महाराष्ट्रातल्या जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे तोपर्यंत हा ओबीसीचा आरक्षणाचा चेंडू हा इकडल्या तिकडे फिरवायचा आणि त्या इलेक्शन सगळे काढून घ्यायचे ओबीसीच्या जागा भरायच्या नाहीत त्यानंतर ओबीसीचा विचार करायचा हे षडयंत्र महाराष्ट्र शासनावर रस्ते आहे आणि म्हणून जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा कार्यक्रम हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात होते आहे